नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आवडते यूट्यूब चॅनल एडीबी गुरुजीवर पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. मित्रांनो बघा, एक नवीन परिपत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे. हे परिपत्रक कशाशी संबंधित आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि ज्या मित्रांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घंटीच्या बेल आयकनला प्रेस करून घ्या. तर बघा मित्रांनो, या परिपत्रकामध्ये काय माहिती आहे, गृह विभागाकडून हे परिपत्रक आलेलं आहे. तर बृहमुंबई पोलीस भरती संदर्भात याच्यामध्ये अपडेट आहे. मैदानी चाचणीसाठी सर्वात मोठी बातमी आहे. तर बघा मित्रांनो, विषय बघा सर्वात अगोदर, पोलीस शिपाई भरती 2019. तर वरील विषयास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की बृहमुंबई पोलीस शिपाई भरती 2019 प्रक्रिया अंतर्गत लेखी परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी. मित्रांनो बघा, दिनांक 30/11/2021 रोजीपासून सशस्त्र पोलीस मरोड मुंबई येथील मैदानावर होणार आहे. मित्रांनो 30 तारखेपासून तुमची जी मैदानी चाचणी आहे बृहमुंबईची ती सुरू होणार आहे. 30 तारखेपासून सुरू होणार आहे आणि बघा सशस्त्र पोलीस मरोड मुंबई येथील मैदानावर होणार आहे. मित्रांनो सदर भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची बघा 100 मीटर धावण्याची चाचणी सशस्त्र पोलीस मरोड मुख्यालयाच्या मैदानावर, 1600 मीटर 800 मीटर धावण्याची चाचणी पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोड या मैदानावर घेण्यात येणार आहे. मित्रांनो इथे तुम्ही बघितलं तर 1600 मीटर हे पुरुषांसाठी आहे आणि 800 मीटर हे महिलांसाठी आहे. ठीक आहे, तर असं तुमची जी प्रोसेस आहे मैदानी चाचणीची ते आता सुरू झालेली आहे. 30 तारखेपासून ही सुरू झालेली आहे, म्हणजे 30 तारखेपासून सुरू होईल मित्रांनो. तर बघा कुठे होणार आहे, मुंबई येथील जे सशस्त्र पोलीस मरोड मुंबई येथील जे मैदान आहे तिथे होणार आहे. मित्रांनो त्याचा संपूर्ण पत्ता तुम्हाला मिळून जाईल मेसेजवरती. ठीक आहे, पुढे बघा काय म्हटलेलं आहे. मैदानी चाचणीत उमेदवारांना दुखापत झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिना, वैद्यकीय अधिकारी व परिचारिका इत्यादीसह 2 पथकाची आवश्यकता आहे. तरी पोलीस शिपाई भरती 2019 करिता वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व रुग्णवाहिका दिनांक 30/11/2021 रोजीपासून भरती प्रक्रिया संपेपर्यंत उपलब्ध करून देण्यास विनंती आहे. मित्रांनो बघा, ही विनंती पत्र आहे. तर जे वैद्यकीय अधिकारी व पथक उपलब्ध होण्याबाबत हा मुद्दा होता या परिपत्रकामध्ये. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 30 तारखेपासून आता मैदानी चाचणी सुरू होत आहे बृहमुंबई पोलीस भरतीची. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, मैदानी चाचणीसाठी तयार राहा कारण आता मैदानी चाचणी सुरू होत आहे. 30 तारखेपासून तुमचं ग्राउंड आहे मित्रांनो. आणि बघा त्याच्यामध्ये तुमचं 1600 मीटर असणार आहे. ठीक आहे, 1600 मीटर, त्यानंतर 100 मीटर असतं महिलांचं, महिलांचं मित्रांनो 800 असतं. ठीक आहे, महिलांचं 800 असतं, पुरुष उमेदवारांचं 1600, तसेच 100 मीटर आहे, त्यानंतर गोळाफेक. ठीक आहे, असे 3 इव्हेंट आहेत मित्रांनो. आणि या 3 इव्हेंटमध्ये तुमचं ही प्रोसेस चालणार आहे मैदानी चाचणीची. ठीक आहे, तर बघा आता 30 तारखेला तुम्ही तयार राहा, मेसेज वगैरे तुम्हाला येतीलच, आले पण असतील. ठीक आहे, तर ही जी परिपत्रक होतं त्याविषयी मी तुम्हाला माहिती दिली आहे. संपूर्ण माहिती जी लेटेस्ट असते आणि जी माहिती लवकर येत असते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं ते मी केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हो, आणि त्या घंटीच्या बेल आयकनला प्रेस करून ऑल नॉटिफिकेशन सिलेक्ट करा. तेव्हा तर पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.